मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आता 8 फेस्टिवलचं आयोजन करणार आहे. 25, 26 आणि 27 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवरती हे फेस्टिवल आयोजित केलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल असं याला नाव देण्यात आलंय आणि या फेस्टिवलमध्ये चित्र, शिल्प, शस्त्र प्रदर्शन, संगीत, विविध कला यांचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे. तसंच मराठी भाषा दिनानिमित्तानं सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. तर मुंबईच्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एका आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्याचा विचार आहे आणि शिवसेनेकडून मराठी भाषा दिनानिमित्तानं सुद्धा कार्यक्रम होणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून अर्थात शिवसेनेकडून आर्ट फेस्टिवलचं आयोजन केलं जात आहे 3 दिवस आणि शिवाजी पार्कवरती हे आर्ट फेस्टिवल भरणार आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून आणखी माहिती आपण घेऊयात. प्रणाली, शिवसेनेकडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून जे आर्ट फेस्टिवल भरवलं जाणार आहे काय आहे असणार आहे त्यामध्ये नेमकं? श्वेता, हे आर्ट फेस्टिवल मुंबई महापालिकेकडून नाही तर हे शिवसेनेकडूनच भरवलं जाणार आहे. कारण याचे आयोजक जे आहेत त्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत, खासदार राहुल शेवाळे, आमदार जे आहेत सदा सरवणकर ते आहेत. आणि त्यामुळं हे फेस्टिवल महापालिकेकडून नाही तर हे पूर्णपणे शिवसेनेकडून भरवलं जाणार आहे. 25, 26, 27 या तारखेला भरवलं जाणार आहे. आणि जो मैदानाचा परिसर आहे या परिसरामध्ये मल्लखांबांचे प्रात्यक्षिक व्यतिरिक्त इतर दुसरं काहीही होणार नाही. आजूबाजूचे जे विविध सभागृह आहे या सभागृहांमध्ये हे आर्ट फेस्टिवल भरवलं जाणार आहे. कारण मुळातच मैदान हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी, खेळांसाठी राखीव आहे आणि त्यामुळं ते अजून वादात पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हते आणि म्हणूनच ते आजूबाजूच्या सभागृहांमध्ये भरवलं जाणार आहे. असं असलं तरीही येत्या काळात या मैदानाला घेऊन वाद निर्माण होताना आपल्याला दिसणार आहे. कारण महानगरपालिकेच्या वतीनं तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला जात आहे ज्याच्यासाठी ऐन मैदान परिसरामध्ये खडी टाकली जाते, ज्याला स्थानिकांचा विरोध आहे. आणि काल याच मुद्द्यावरून स्थानिक हे राज ठाकरेंना भेटले होते आणि त्यामुळे येत्या काळात शिवाजी पार्क मैदान हे पुन्हा एकदा वादाचं केंद्र ठरेल यात काही शंका नाही. त्यात या फेस्टिवलच्या निमित्तानं काही भर पडते का हे सुद्धा आपल्याला येत्या काळात कळू शकेल. श्वेता जी, प्रणाली, आणि याचा उद्देश हा फक्त आणि फक्त महानगरपालिका निवडणूक असणार आहे? आश्वेत, साहजिक आहे. कारण आजपर्यंत अशा पद्धतीचं कुठलंही फेस्टिवल हे शिवसेनेच्या वतीनं या मैदान परिसरामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागांमध्ये भरवण्यात आलेलं नव्हतं. एमटी डीसी जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये प्रायोजक आहेत. त्यामुळं सहज स्पष्ट आहे की राज्यामध्ये शिवसेनेचं सरकार आहे. या शिवसेनेचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री जे आहे आदित्य ठाकरे ही युवासेना प्रमुख आहेत आणि साहजिक आहे की त्यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्या संकल्पनेतून हा सगळा फेस्टिवल साकारला जातोय आणि ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा जो आहे आयोजन केलं जात आहे. दादर हा परिसर उच्चभ्रू लोकांचा, कला संस्कृती याची आवड असणाऱ्या लोकांचा आणि त्यातही मराठी भाषिकांचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये हळूहळू मराठी माणसाचं प्राबल्य कमी होताना दिसत आहे. त्याला कुठेतरी पुन्हा एकदा स्वतःकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतो आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं नाक असलेला हा संपूर्ण मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सगळे नगरसेवक असले तरीही 2012च्या निवडणुकीमध्ये, महापालिका निवडणुकीमध्ये इथले सगळे नगरसेवक हे मनसेचे होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना एकमेकांच्या समोर ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि विधानसभाच्या निवडणुकीमध्ये भाजपला सुद्धा या भागात चांगलं मतदान पडलं होतं. त्यामुळे भाजपची सुद्धा नजर या फेस्टिवलवर, या संपूर्ण वॉर्ड परिसरावर आणि या विधानसभेवर असणारच आहे. आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेनं आखलेली ही रणनीती आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रणाली, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.